आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना स्कायरा इलेव्हन खोणी विरोधात सुरेंद्र दादा इलेव्हन वाकळण या दोन संघादरम्यान काय फलंदाजी केली केतन मात्रेने पुन्हा एकदा सर्वांना मंत्रमुग्ध केलं आपल्या फलंदाजीने सात सिक्स त्या इनिंगमध्ये अगदी आपण पाहिले दादा दा इलेवन वाकन संघाने टॉस इथे जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केले स्कायर इलेव्हन खोणी संघाला प्रथम फलंदाजीसाठी जी, जी टी सी ची संपूर्णपणे टीम लाईव्ह टेलिकास्ट कडाक्याची थंडी जाणवते किमान वीस डिग्री सेल्सिअसच्या से आसपास तापमान असावं आणि या गुलाबी थंडीमध्ये चालू असलेला चालू होणारा हा सामना दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा पहिलं षटक घेऊन आला की मात्रे आणि समोर आहे फलंदाज करण कर, कर, आणि आकाश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता डीप मध्ये फिल्डर तैनात मिडविकेटच्या देशेने हा बॉल ट्रॅव्हल होतो एक धाव इथे घेतली जाते दहा संख्येचा श्री गणेशा करण ठोंबरेकडून त्याच्या साथीला आकाश ठोंबरे सुपर फोर साठी चालू असलेला सामना काल दोन संघ सुपर एट मध्ये दाखल झालेत कानपोली आणि त्याचबरोबर खारडी आज एक संघ बक्षीस पात्र ठरेल विजेता संघ या मॅच मधील वेगवान चेंडू बेट करतोय तेच तर चेंडू दीडच्या सुमारास केतन मात्रे आग ओकणारी गोलंदाजी हेच तर वैशिष्ट्य या खेळाडूच हा खेळाडू यशस्वी होते परंतु त्यामागचा त्याचा सराव आणि त्याचबरोबर त्याचा फिटनेस देखेल या गोष्टीचा देखील उल्लेख व्हायला हवा या सर्वांना दिसतं परंतु मेहनत फार कमी लोकांना दिसत आणि खेक वेगवान चिड्डू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वरती किरण पोहोचतोय डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न होता एकदा विथेच चोरतोय आकाश आकाश आणि करण ही सलामीची जोडी स्काय रायव्हन खोणी साठी आकाश पाटील साहेब जे शिरडोनचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ डायगर चषक दोन हजार पर चोवीस परवा आठवे या स्पर्धेच प्रेक्षकांची गर्दी अजूनही क्रीडांगणावरती दर्दी क्रीडा रसिक शॉर्ट पिच बॉल मागे पाठवला गोलंदाज केतन मात्रेच्या वेगाचा वापर करत इम्प्रुव्हाइजिंग स्ट्रोक बाय करण ठोमरे चौकार मागे पाठवला त्याने हा चौकार होता करण ठोमरेचा धावसंख्या सहा एक्स्ट्रा कवरचा प्लेअर मागे चाललाय झेल घेतोय अविनाश बोईर पुन्हा एकदा काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय डायगर चषकामध्ये अविनाश बोईरने फार चौकाराचं प्रत्युत्तर लगेच केतनने दिले इथे अँगल बदलला लाईन चेंज केली ऑफस्टमच्या दिशेने टाकलेला हा चेंडू कवर्सच्या वरतून मारण्याचा प्रयत्न झाला तो करण ठोमरेकडून फार सफल झाला ऑफस्टमच्या बाहेर टाकला होता चेंडू हॅमर करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक अविनाश भोरचा झेल मिड काढण्याचा प्रयत्न होता किरण मात्रे तिथे तैनात आहे चांगली फिल्डिंग फेक होते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला दमदार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं जय हनुमान क्रिकेट संघ डायगर सातत्याने हा देखील संघ मोठमोठ्या स्पर्धा जिंकत आलाय चांगला खेळ त्यांचाही राहिलाय सर्व खेळाडू त्यांचे सर्व शिलेदार नेहमी चांगली कामगिरी ते करत असतात विविध स्पर्धांमध्ये आणि त्यांनी आयोजित केलेली स्पर्धा डायगर चषक शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ पाटील स्मर्धार्थ या स्पर्धेचं आयोजन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल दोन लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक एक लाख तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पन्नास हजार आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये मॅचेसचे जे, जे शेड्यूल आहे अर्थातच आज लवकर मॅचेस झाल्या म्हणून सात मॅच चा शेड्यूल आहे नाही तर सहाच मॅचेस होतात त्या देखील पाच पाच ओवरच्या आणि लास्ट नाईटला मला असं वाटतं आता ही एक मॅच कव्हर केले तर फक्त सहाच राहतील पहिल्या ओरचा खेळ समाप्त दावसंख्या संख्या सात वेळेत सामने पार पडण्याचं काम डायगर चषकाचे आयोजक आहेत उद्देश पाटील आलाय लेफ्टी बॉलर हा एक गोलंदाज असा आहे जो लेफ्टी बॅटरीच्या विरोधात देखील चांगली कामगिरी करतो आता समोर तर रायटी बॅटर आहे हा चेंडू थोडा सरळ निघून गेला बॅट आणि पायाच्या मधून सरफराज आलाय फलंदाजीसाठी सेकंड ओव्हर उद्देश पाटील स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता चर्चा हीच चालू होते की हा गोलंदाज उद्देश आणि इथे पहा थोडी मिसफील्ड त्याचा फायदा इथे उचलला जातोय हातातून चेंडू निसटला दुसरी धाव घ्यायचे फलंदाज तिथेच उभा आहे काय चाललंय मैदानावरती मिसफील्ड येताना रनआउटच घेऊन येते असं नेहमी म्हणतात आणि फलंदाज जाऊची स्वरूपात बाद मध्ये यस नो वेट अर्थातच होय नाही थांबा या तीन शब्दांचा वापर योग्य वेळ खराबच लागतो फलंदाजाच्या हातातून बॅट निसटली तो बॅट घेण्यामध्येच दंग होता त्याने कॉल दिला मागे वळून परंतु फलंदाज तोपर्यंत धावला होता आणि तोच रन आउट झाला दुसरा दक्का रन आउटच्या स्वरूपात मिसफिल्ड या रन आउटज घेऊन येतात सातत्याने पाहिले आपण क्रिकेटच्या कोरुक्षेत्रावर धावसंख्या सात पिच बॉल हुक केलाय फाईन लेगच्या दिशेने उद्देशच्या विरोधात सरफराजने खेचलाय ते धमाका षटकार तिथे क्षेत्ररक्षक हितेश हितेश पाटील दोन धाबा घेतल्या जात आहेत किरण मात्रे दोन चेंडू आठ वर पहिलाच बॉल त्याने षटकार केसला उद्देशच्या विरोधात दोन फलंदाज बाद झालेत या गोष्टीचा दबाव न घेता सरस कामगिरी करावी लागेल ती किरण मात्रेला प्रयत्न चालू आहेत ऑन ड्राईव्हचा हा स्ट्रोक केतनच्या अगदी बाजूने हा चेंडू काढला वाडीश लॉंगॉल सीमारेशा पार वन बाउन्स किरण मात्रेचा तडाखा चौकार मात्र किरण मात्रे स्कायरा इलेवन खोणी संघाकडून आकाश पाटील जे शिरडोंचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला जितू दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला सुरेंद्र दादा इलेवन वाकड ना संघ चार चेंडू ते खेळतोय किरण मात्रे आकाश त्याच्या साथीलाय दोन ओव्हरमध्ये धावा झाल्यात ते चोवीस ट्वेंटी फोर उद्देशच्या विरोधात जबरदस्त आक्रमण झाले सतरा धावांचं केतन तिसऱ्या षटकात बाटची कडा घेतली मागे चाललाय शेंडू शॉर्ट फाईन लेगला चकवत बॉल निघालाय लॉंग स्टॉपला आणखी एक चौकार खात्यामध्ये जोडला जाईल खोणी संघाच्या इनिंग तो सध्या आहे क्रीडांगणावरती स्कायर इलेव्हन खोनी संघासाठी फिल्डिंग मध्ये बदल ऑन साइड ला तीन सीमारक्षक येते चार सीमारक्षक येत आहेत एक फाईन लेगलाय त्याचबरोबर एक डीपमध्ये स्क्वेअर लेगला एक कॉर्नर कॉर्नरच्या पोजिशनला आणि एक वाईड इश ऑन ला आणि एक वाईडि लॉंग ऑफला टॅप करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय फक्त एकच धाव केतनने कमबॅक केलंय कंट्रोल करण्याचं काम तो करतोय धाबांचा बांध फुटला होता धावांचा महापूर आला होता किरण मात्रे जेव्हा फलंदाजी करत होता उद्देशच्या विरोधात त्या धावांची कोंडी करण्यासाठी बांध बांधण्यासाठी सरसावला पुढे तो केतन मात्रे आघाडीचा गोलंदाज आहे या टीमचा धावा दिलात त्याने आतापर्यंत तेरा विकेट घेतले एक लेनचा बॉल खोदून काढलाय समोर मारलाय लॉंग ऑफला फक्त एकच धाव पाच सिंगलने डोकेदुखी होणार नाही जास्त वाकन संघाला सुरेंद्र दादा दादांनी पुरस्कृत केलेला हा संघ दोन दोन सामने यात दोन्ही संघांनी जिंकले सुपर फोर साठी लढत चालू आहे जो विजेता था ठरेल था तो मात्र बक्षीस पात्र ठरेल म्हणजे निश्चितच पन्नास हजार रुपयांचा कॅश प्राइस फिक्स एकतीस दाबा आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इम्प्रुव्हा स्ट्रोक ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेने चांगलं षटक केतन मात्रेकडून तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या सतरा पहिल्या ओव्हरमध्ये केतनने धावा दिल्या होत्या सात या ओव्हरमध्ये देखील केतन मात्रने धावा दिल्या सात दोन षटकं त्याने टाकली एक विकेट घेतली धावा दिल्या त्या चौदा तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय स्कायरा इलेव्हन खोनी संघासाठी दोन बाद एकतीस धावा संख्या बात है टायटल सॉन्ग या स्पर्धेचं डायगर चषक शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली स्पर्धा जे हनुमान क्रिकेट संघ डायगरचे सर्व शेर अर्थातच सर्व शिलेदार त्यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा या संपूर्ण बेल्टमध्ये नाईट टॉर्नामेंट फार कमी होतात परंतु ही गेली सात वर्ष हे वर्ष आठावं पर्व आठव या स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवलं आयोजकांनी जीत बोईर आलाय टप्पा पडतोय वळण घेतोय पंच इथे व्हाइट बॉलचा इशारा देत आहेत अतिरिक्त वळण घेतलं या एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा स्विंग बत्तीस चांगली पार्टनरशिप बिल्डप होते सरफराज आणि किरण मात्रेमध्ये मा जीत बोईर चौथ षटक आणि इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद सरफराज पहिला चेंडू वाईट टाकला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याने विकेट घेतली सरफराजची अनुभवी खेळाडू आहेत दोन्हीही केतन मात्रे तिसऱ्या षटकात आला त्याने दाबांची कोंडी केली सातच दिल्या जीत बोई राहायला पहिला चेंडू वाईट जरूर टाकला परंतु त्यानंतर त्याने पार्टनरशिप मोडली ती फार महत्वाची होती आणि आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय मागच्या दोनही मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला हर्षद ठोमरे गोलंदाजी करत असताना तब्बल त्याने चार विकेट घेतल्या तत्तापर्यंत बॅटिंग करत असताना लास्ट मॅच मध्ये सतरा होत्या निळजे संघाच्या विरोधात तोच हर्षद ठोमरे मैदानावरती गेला हे बाटल चांगलं रंगेल जीत भोईर विरोधात हर्षद ठोबरे दावा संख्या ती बत्तीस थर्टी टू ऑन साइड ला फटका खेचत असताना जीत भोईरने फसवलं हर्षद ठोंबरेला जसा आला तसाच माघारी चाललाय तंबूच्या दिशेने हर्षद ठोंबरे या फलंदाजाच्या बॅटमधून धाबा येतात ना किरण मात्रे तो नॉन स्ट्राईक तसाच उभा आहे सात चेंडू सतरावरती तो खेळतोय फलंदाज येत आहेत खेळपट्टी सोडतात विकेट बहाल करतायत समोरच्या टीमला या गोष्टी कुठेतरी रोखाव्या लागतील खोनी टीमला स्ट्राईक रोटेशन हा फंडा फार महत्वाचा आहे आपली लाईफ लाईन आहे रेल्वे लाईन तशी क्रिकेटची लाईफ लाईन आहे ते सिंगल रन सिंगल रन त्याचबरोबर स्ट्राईक रोटेशन हे फार महत्वाचं या क्रिकेटमध्ये झटपट क्रिकेटमध्ये तर अधिकतम महत्वाचं अजय उतेकर गेलाय फलंदाजीसाठी बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे झाला आणि खेळ निर्धाव चेंडू दोन विकेट घेतले ऑन हॅट्रिक होता जीत भोईर फक्त एकच धाव त्याने दिले पाठ टप्पा पडतोय वळण घेतोय लेग ब्रेकचा इथे वापर लेफ्टी बॉलर जीत भोईर कडून धाव संख्या बत्तीस चौथ्या षटकात शॉर्ट पिच बॉल पूल केला अजय उतेकरने ठरलाय सक्सेसफुल खोडी संघासाठी सहा धावांचा षटकार धीम्या गतीचा चेंडू होता परफेक्ट ओळखला बाकफूटला जात पूलचा धमाका पाहिला अजय उतेकरचा हा वेगवान चेंडू वेगवान चेंडू लाईन इथे तपासली जाईल इथे इशारा करतायत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा दबाव वाढलाय पाय झटपट क्रिकेट आहे खेळ बदलायला वेळ लागत नाही एखाद चेंडू पाच ओव्हरच्या मॅच मध्ये बरंच काय घेऊन जातो दाबा संख्या एकोणचाळीस थर्टी नाईन अटोबा बाटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला स्क्वेअर लेगला फिल्डर आहे मिस टाइम स्ट्रोक आहे अजय उत्तेकर देखील माघारी परतेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही धावा आहेत स्काय इलेव्हन कोणी संघाच्या एकोणचाळीस आणि विकेट गेल्यात पाच कारण का कामगार जातात परमनंट कामगार हजेरी लावतात काम करत नाही लगेच घरी निघून येतात तसंच सध्या घडत आहे आणि जो काम करतो त्याला संधीच मिळत नाही मग सध्याच्या घडीला किरण मात्रेसाठी तेच आहे या ओव्हरमध्ये तो स्ट्रायकिंग एंडला आलेलाच आलेलाच नाहीये सात चेंडू सतरावरती तो आहे त्याचे साथीदार येत आहेत खेळपट्टीवरती हजेरी आहेत माघारी आहेत जीतचा हा चेंडू आणि ते विकेट घेतली जाते ती जीत कडून या ओव्हरमध्ये चार विकेट घेतल्या तर जीत ने आणि धावा दिल्या त्या अवघ्या आठ चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय एकोणचाळीस धावा धावा फलकावर करतोय कडाक्याची थंडी आहे रात्रीच्या आता दोनच्या आसपास वाजलेले आहेत आणि असं असताना देखील आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक राजे उपस्थित आहेत आपलं खूप खूप स्वागत या डायगर चषकामध्ये आणि आपले देखील आभार त्याचबरोबर मी सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो डायगर संघाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि समालोचन करण्याची संधी त्यांनी या पर्वामध्ये देखील मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार चार षटक एकोणचाळीस झाल्यात लास्ट ओव्हर किरण मात्र ऑन स्ट्राईक आहे गोलंदाजीसाठी दाखल झालाय उमेश दोन षटक टाकली केतनने त्यामध्ये त्याने दावा दिला त्या चौदा विकेट घेतली एक मागच्या मध्ये जीत भोईरने चार विकेट घेतल्यात आठ दावा देत आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय उमेश फुल्लर लेनचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पंच इथे दंडित करतायत प्रत्येक ओव्हर मागे दहाची सरासरी चार ओव्हर मध्ये दाबा संख्या झाल्यात त्या चाळीस अतिरिक्त स्वरूपात ही एक दहा इथे जोडली जाते वाईल्ड लाईनच्या बाहेर आ चेंडू होता पंचांचा चांगला निर्णय विकेट सहा स्काय संघाचा पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आता मात्र वाईल्ड लाईनच्या आतमधून जातोय सफल झाला होता बॅटर निर्धाव चेंडू चे होते ते सांगता खोडी संघाचे हे फलंदाज अर्थातच किरण विचार करत असेल पहा वाइड लाईनला पकडून टाकलेला चेंडू होता कदाचित लक्ष एकच आहे उमेशचं किती वाईट लाईन आणि फलंदाजांपासून दूर हा चेंडू लास्ट ओवर दाबा चाळीस पुन्हा एकदा फुलर लाईनचा वेग आहे प्रचंड उमेश कडे भले किरण मात्रेने आक्रमण केले त्यांनी उद्देशच्या विरोधात आक्रमण केलं होतं परंतु आता सध्याच्या घडीला उमेश त्याला थांबवतोय मागच्या तीन ओव्हर मध्ये धावांवरती अंकुश लावण्यात यश मिळालंय ते दादा इलेवन वाकळन संघाला तिसऱ्या षटकात केतनने सुरुवात केली त्यानंतर जीत आणि आता उमेश परंतु या धावा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील किरण मात्रेला समोर केसला फटका लॉंगॉनला फिल्डर आहे किरण तैनात फेक होईल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण मात्रे मात्रे ते थांबवला किरण मात्रेनेच त्याला थांबवलं एक वाकळणचा एक खोणी गावचा सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल एक्केचाळीस फोर्टी वन काही चेंडू अद्यापही शिल्लक तीन चेंडू शिल्लक आहेत आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना सुपर फोर अर्थातच एक संघ बक्षीस पात्र ठरेल कमीत कमी पन्नास हजार रुपयांचा पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी डायगर चषकाची कोरली जाईल त्या संघाच्या नावाने अनंता प्रयत्न करतोय इथे बाट ची कडा घेत चेंडू चाललाय जीत भो आणखी एक फलंदाज बाद त्यांचं सातत्य टिकवता आलं नाही कारण किरण मात्रे नॉन स्ट्रायकिंग एन्डला बराच उशीर राहिला आणि आलेले फलंदाज काहीच करू शकले नाहीत स्क्वेअर ड्राईव्ह इथे पेश केला कॅप मधून निघेल का असं वाटलं होतं एका क्षणाला परंतु टर्न झाला कर्व शेप तो देखील फिल्डरच्या अगदी अंगावरतीच जाऊन चेंडू आदळला करण भोईर होता त्या ठिकाणी एकदा इथे जोडली जाते स्कोर बेचाळीस येईल का षटकार पुन्हा एकदा मोमेंटम मोमेंटम खेचण्यासाठी या चेंडूवरती किरण मात्रे षटकार खेचेल का दहा चेंडू अठरा त्याच मोठं योगदान आहे या मॅच मध्ये समोर उमेश आहे लास्ट बॉल ऑफ दिस आणि बॅटर बीट होतोय किरण मात्रे शेवटी कम बॅक केलंय आणि ते पहा विकेट विकेट रन आउटची जोडली जाईल कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे सामना बरोबरी सुटला तर पहिल्यांदा विकेट काउंट केल्या जातील म्हणून विकेटसाठी जा असं केतनने सांगितलं पहिल्या डावाचा खेळ इथे संपन्न झालाय स्काय इलेव्हन खोणी संघाने सुरुवात दमदार केली होती पहिल्याच दोन ओव्हरमध्ये चोवीस कुठल्या होत्या परंतु त्यानंतर उर्वरित तीन षटकांमध्ये फक्त धावा आल्या त्या अठरा तीन ओव्हरमध्ये अठरा धावा त्यामध्ये केतन मात्रेने फक्त दिल्या सात तिसऱ्या ओव्हरमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये जित बोरने धावा दिल्या आठ विकेट घेतल्या चार उमेश बोयरने देखील धावा दिल्या या ओव्हरमध्ये फक्त तीन पाच ओव्हर संपन्न झाल्यात बेचाळीस वरती आठ आणि टार्गेट इथे सेट करण्यात सुरेंद्र दादा इलेवन वाकण संघाच्या विरोधात आणि या पाटला कशा पद्धतीने वाकण संघ करेल की त्यांना थांबवेल स्कायरा इलेवन कोणी हा संघ या पण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा उमेश सरांचा आवाज तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मी व्यक्त करतो की पुन्हा त्यांनी मला संधी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची दिली आपले खूप खूप मनापासून आभार थँक्यू सो मच समीर सोमने यांचा गोड आवाज आपण ऐकला <laughs> पुन्हा एकदा मी समालोचक उमेश मात्रे कोपरखेरने नवी मुंबई आजच्या रात्रीतला हा शेवटचा सा सामना तुम्ही पाहताय स्कायरा इलेवन खुनी आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरेंद्र दादा इलेवन वाकलन असा शेवटचा सामना तुम्ही पाहताय टॉस इथं जिंकला वाकलन टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दोन ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली होती स्कायर इलेव्हन खून या टीमनं परंतु त्यानंतर मात्र केतन म्हात्रे यानं लगाम लावला अगदी धाबांचा फ्लो ब्रेक केला आणि पहिल्या सतरामध्ये खुनी टीमनं धाबा बनवल्या बेचाळीस आणि त्रेचाळीस धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये म्हणजे त्रेचाळीस धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी दादा इलेव्हन वाकलेन टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रे टेनिस बॉल क्रिकेटचा एक बाईट सम्राट आणि त्याच्या जोडीला ऋषी भोईर पाबोप्लेचं पहिलं षटक खून एक्सप्रेस हर्ष ठोमरे डायगर गाव इंडकडून पहिला गोलंदाज फ्रंटलाईन आणि पहिला बॉल इथे कवर्सला खूप चांगला झेल बॅटच्या टोईनला बॉल लागला आणि तिथे पहिल्याच बॉलवरती शून्यावरती विकेट प्राप्त केलेली अखेरचे टोमनेनं फलंदाज बाद इथे ऋषी भैरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला हा पहिल्याच बॉलवरती एक गूढ आनंदाची बातमी स्कायर पण खोनी टीमकडून दिलेली आहे हर्षद टोमरेनं जरी त्रेचाळीस धाबा असल्या मित्रांनो तरी हे लक्ष क सोपं नाही आहे कारण आजच्या रात्रीतला शेवटचा सा सामना जवळजवळ दोन वाजून गेलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा कंडिशनमध्ये धाबांचा पाठलाग करणं खूप कठीण जातं आज आपण पाहतो की क्रीडांगणाचा सभोवतालचा परिसर अगदी डू फॅक्टरनं अगदी आच्छादलेला आहे त्यामुळे धावांचा पाठलाग करण यावेळेस स्विपचा फटका गॅप मध्ये पॅडल स्वीप केलेला आहे आणि बॉल चाललाय स्कोअर ऑफ द बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जीत बोईरच्या बॅटमधून आल्या सौकारानं आपलं स्वागत केलेलं आहे हर्ष टोमरेचं आणि चौकारानं आपलं खातं उघडलेलं आहे टीमची धावसंख्येला सुरुवात टीमची धावसंख्या चार शिक्षण महर्षी यावेळेस बा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न परंतु पॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता हर्षद टोमरेनं चेंडू फील्ड झालाय तटिया सर्कलच्या आतमध्ये त्यामुळे धाव आली नाही आहे डॉट बॉल आलाय इथे पहा लेक्स्टमच्या बाहेर बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न परंतु जास्त वळाला नाहीये त्यामुळे पंचांचा इशारा ते वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये टीमची धाव संख्या पाच केतन मात्र स्वर्गीय रतन बुआ पाटील स्पर्धेमध्ये काय खेळला आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर पहा आत्तामध्ये बॉल सरल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय डॉट बॉल अगदी एंगल बनवत इनकटर हा बॉल होता हर्ष टोंबरींचा ओ हो आता चांगला डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी ऑन क्लिअर करतोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जीत भोईरीच्या बॅट मधून आलाय हा षटकार बॅटचा चेहरा दाखवला आणि इनफिल्ड च्या भरून हा ठोकला ऑन क्लिअर करणारा संख्या अकरा हो आता फसलाय फटका वडिश मिड ऑफ क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली खूप चांगला झेल टिपलाय अजय उते करण आणि फलंदाज इथे बाद या इनिंगचा दुसरा झेल टिपला अजय उत्ते करण फलंदाज भोईर बाद विकेट सुद्धा गमवलेले आहे वाकलेन टीम न जरी धावा आले अकरा परंतु दोन विकेट महत्वपूर्ण प्राप्त केलेले आहेत अर्षन टोमने पहिली विकेट प्राप्त केली अरे ऋषि भोईर ची त्यानंतर मात्र जीत न षटकार मारला जरूर परंतु त्याला मात्र सुद्धा बाद केलाय आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश भोईर चौथ्या क्रमांकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला अकराला दोन सध्या परिस्थिती त्रेचाळीस रनचं लक्ष आखी या मॅच मध्ये टॉप फोर मध्ये क्वालिफाय करण्यासाठी हा सामना या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्रतेसाठी या स्पर्धेमध्ये ठरेल आता ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाजी मार्कवरती अजय हुतेकर आलाय आज अज उज अजय हुतेकरनं खूप चांगला खेळ खेळला बॅटिंगच्या जोरावरती बॉलिंग डिपार्टमेंट चांगला राहिला क्षेत्रक्षण चांगलं राहिला परंतु आता पाबोपलीचं दुसरं षटक चेतन साठी पहिला बॉल अजय उतेकरचा पहिलाच बॉल अगदी टेस्ट केलाय जसं आपण करंट चेक करतो बोर्डामध्ये टेस्टरनं की करंट येतोय की काय तसा हा बॉल टेस्ट केलाय बॉलची गती पाहिली पिचिंग लाईन पाहिली त्यानंतर मात्र ऑन साइडला फक्त दिशा दिली आणि सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे आता स्ट्रायकिंग व्हीलला फलंदाज अभिनाश भोईर त्याला या मॅच मध्ये खातं उघडायचं आहे सिंगल बरोबर टीमची धावसंख्या बारा लक्ष आहे या मॅच मध्ये त्रेचाळीस धावांचं अजय हुतेकर यावेळेस पहा बॅक टू द बॉलर खूप चांगला फटका ऑन रे केलेला आहे कारण मिड ऑन नाही आहे डीप मध्ये लॉंग ऑन आहे तोपर्यंत एकच धाव मिळेल अविनाश भुईरला आणि या सिंगल नंतर पहा टीमची धावसंख्या स्कोअर ते तेरा केतन खेळतो एक चेंडू मध्ये एक धाव अविनाश भुईरच्या बॅटमधून एक बॉलमध्ये एक धाव आलेले आहे सेन्सिबल क्रिकेट बॅकलिपला लवकर खाली यांना ऑनसाईटला फक्त दिशा दिली आणि स्ट्राईक रोटेशन चालू आहे अजय उत्तेकरच्या विरोधामध्ये एक सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं आणि पहा आपल्या स्क्रीनवरती हे आपले मान्यवर चेहरे संतोष पाटील नकुल पाटील दिनेश पाटील जयेश पाटील सौरभ पाटील सूर्याजी पाटील हे सर्व आमचे डायगरचे असे मान्यवर आहेत आणि इथे खूप चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा बॉल चाललाय आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अविनाश पुईरच्या बॅटमधून येतो आहे एक क्रॅकिंग चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अठरा एटीन त्रेचाळीस धावांचं सा लक्ष आहे तेजेश पाटील आहेत आमच्या विष्णू पाटील आहेत दिनेश पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला अलोंग द कार्पेट डीप मध्ये लॉंगॉनला शतरक्षक आखे फक्त सिंगल आले अभिनाश भोईरच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर एकोणीस महाराष्ट्राचा बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रे वाकलेन गावाला पडलेलं हे गोड स्वप्न आहे जनस्वर्गीय रतन रतनबा पाटील स्पर्धेमध्ये त्रेपन्न बॉल मध्ये एकशे त्र्याहत्तर धाबा कुठल्या पंधरा विकेट्स घेतल्या आणि अर्धशतक त्याच्या नावावरती या वलेस पहा मिड ऑफ क्लिअर केला इनफिल्डच्या भरून हा फटका केला आहे हेलिकॉप्टर पद्धतीनं आणि बॉल सीमारेच्या पलीकडे केतन मात्रेच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा पहिला चौकार खेळ संपलेला अखेर दोन षटकांच्या समाप्तीनंतर दादा इलेवन टीम टीमची धाव संख्या दोन गडीबाद तेवीस म्हणजे त्रेचाळीस धाबांचं लक्ष होतं या मॅचमध्ये मध्ये दोन षटकांमध्ये तेवीस आता तीन षटक बाकी आहेत म्हणजे अठरा बॉल शिल्लक आहेत आणि अठरा बॉल मध्ये रन करायचे अखेर वीस मागच्या दोन दिवसाबरोबरी केतन मात्रेचा एक मॅजिकल फिगर अगदी बेस्ट फिगर त्याच्या करिअर मधला स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक जे बदलापूर स्पर्धा रंगली त्या स्पर्धेमध्ये आरोही या टीमच्या दोन षटकामध्ये सहा विकेट आणि सहाच रन खर्च केल्या होत्या एक बेस्ट फिगर केतन मात्रेची स्वर्गीय रतनबा पाटील स्पर्धेमध्ये पंधरा विकेट घेतले होते आणि फायनल मॅच मध्ये सहा विकेट घेतले होते ओहो बिगीट करण्याचा प्रयत्न पॅडला लागतोय बॉल विकेट किपरच्या पाठीमागे बॉल विसावला जातो हातामध्ये इथे डॉट बॉल आलाय म्हणजेच काय तर सतरा चेंडू शिल्लक आणि वीस धाबांची गरज आहे सतरा बॉल वीस धाबा शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थानुमन क्रिकेट डायगर आहे जीत डायगर तुम्ही पाहताय ओहो चांगला फटका लंगोपला डीप क्षेत्र शेक आहे आणि तिथे पकडला झेल फलंदाज सर्पराजनं इथे पकडला झेल आणि फलंदाज अविनाश भोईर याचा खेळ संपला आज झनुमन क्रिकेट क्लब डायगर यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्या सोडून आणि माझे मित्र सुशील पाटील जे जा डायगरचे त्यांनी मला समालोचन करण्याची संधी या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच प्राप्त करून दिली त्यांचं मनपूर्वक आभार त्यानंतर झनमन क्रिकेट क्लब यांच्या सर्व खेळाडूंचं सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आता बॉल सोला बॉल मध्ये वीस धाबांची आवश्यकता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण मात्रे आता दोन्ही बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये किरण मात्रे केतन मात्रे सोला बॉल आणि बॉल मध्ये अजून वीस धाबांची आवश्यकता कारण लक्ष होतं या मॅच मध्ये त्रेचाळीस धाबांच हो सेन्सिबल क्रिकेट आनला बाट ला लवकर खाली आणलं बॅटचा चेहरा दाखवला ऑन साईडला फक्त दिशा दिली किरण मात्रेनं सिंगल स्ट्राईक रोटी झाली आणि सिंगल बरोबर आपलं खातं उघडलं संघाची धावसंख्या आता सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर मोडर ती चोवीस आता पंधरा बॉल शिल्लक पंधरा बॉल मध्ये एकोणीस धावांची गरज आहे अगदी सेन्सिबल क्रिकेट कुठलाही जोखीम नाही आहे कुठलीही रिक्स नाहीये केतन मात्रेची त्याला माहिती आहे सिंगल सिंगल न सुद्धा काम चालू शकतो एखादा मोठा एखादा लूज फटका ही अपेक्षा करतोय केतन मात्रे आणि त्याला माहिती आहे एखादा लूज बॉल येईल तो माझ्यासाठी षटकार असेल त्यामुळे सिंगल डबल न स्ट्राईक रोटेट झालेली आहे क्रिकेट युक्ती लढवली जाते या मॅच मध्ये फसलाय की काय तिथे शतरक्षक का। आहे डाऊन दी बॉल खूप चांगला झेल सरफराज खानने टिपला फलंदाज फलंदाज मात्रे बाद इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पोजिशन मध्ये नव्हते इथे बॉल हवेत गेला आणि तिथे ते, ते, ते व्हायडिश लॉंगॉपला ऑफला न पकडला असेल फलंदाजबाद केतन मात्रे बिग विकेट मोठा धक्का वाकलन टीमला आउट होतोय केतन मात्रे आता चौदा बॉल शिल्लक आहे कोणीस धाबांची गरज आहे नवीन फलंदाज जितेश भोईर पाहता जे महत्वपूर्ण विकेट होते ते परतलेले आहेत ऋषी भोईर परतलाय केतन म्हात्रे आता परतलाय जीत भोईर परतलाय अविनाश भोईर परतलाय परंतु आता सर्व अपेक्षा वाढल्या किर किरण म्हात्रेवरती जितेश भोराला नवीन बॅटर न्यू कॅन्डिडेट चौदा बॉल आणि चौदा बॉल मध्ये एकोणीस धाबांची आवश्यकता खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे साहिल टोमरे कडून यावेळेस कव्हर गॅप मध्ये खेळला आहे परंतु स्वीपर कव्हरचा एक्स्ट्रा कव्हर लालाय आकाश टोमरे तो बॉल अडवते तोपर्यंत दोन धाबा मिळतील जितेश भोईरला आणि या दोन रन टीमची धावसंख्या आता स्कोर बोरते आहे सव्वीस आता तेरा बॉल सतरा दाबांची आवश्यकता अजूनही मॅच ऑन आहे स्कायन खुनी टीमसाठी इथून अजूनही विकेट झाल्या किंबहुना डॉड बॉलचा पर्सेंटेज वाढला तर मात्र दबाव वाढेल आणि कमबॅक होईल खोनी टीमचं ओ हो फटका हवेत केलाय इथे विकेट मिळू शकते मिड विकेटचा क्षेत्रक्षक बॉलच्या खाली इथे मोठी चूक करन टोमरेने केली अगदी घोड चूक जितेश भोईरचा झेल सोडलाय दोन धाबा इथे आहेत एक एक रन महत्वाची आखे एक एक रन न संघर्ष करतोय खोने टीम आणि त्याच्यामध्ये करण ठोंबरेनं केली चोख झेल सोडला जितेश भोईरचा त्यानंतर दोन धाबा आल्या अशा पद्धतीनं तीन षटकांचा खेळ संपलाय टीमची धाव संख्या अठ्ठावीस धावा आता बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये पंधरा धाबांची आवश्यकता हा आमचा कॉमेंट्री बॉक्स इथे दाखवला जातोय आपल्या स्क्रीनवरती आमचे हे लेखक जे ॲडव्होकेट आहेत पेश्यानं परंतु पाय काय गुणांकन केलं जातं त्याचबरोबर आमचा हा जी टी सीचा सेटअप बॉक्स म्हणजेच अपडेटर कंट्रोल रूम हे सर्व गोष्टी दाखवल्या जातात दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन आमच्या मागे उपस्थित आहेत आणि त्यांच्या खानाखुना आज आम्हाला हे सांगतात की कि किती बॉलमध्ये किती रन पाहिजे कुठला फलंदाज आता स्ट्रायकिंग इनला आहे कुठला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग इनला आहे गोलंदाजी मार्कवरती कुठला गोलंदाज आहे हे सर्व दाखवले जातात बारा बॉल पंधरा धाबांची आवश्यकता ओव्हर नंबर चार मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय उतेकर सेकंड स्पेल मला म्हणजे स्वतःच दुसरा आणि संघाकडून चौथं षटक टाकण्यासाठी स्ट्रायकिंगला किरण मात्रे अजूनही किरण मात्रे फक्त एकाच रन वरती खेळतोय बारा बॉल पंधरा धावांची आवश्यकता मॅच ऑन यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लोंग द कार्पेट सरपडत चालला बॉल मिड विकेटला डीप मध्ये चांगली फिल्डिंग होते फक्त एकच धाव मिळेल किरण मात्रेला आणि या सिंगल नंतर आता टीमची धाव संख्या एकोणतीस ला चार म्हणजे अकरा बॉल शिल्लक आणि अकरा बॉलमध्ये अजूनही रन करायचे वाकलेन टीमला विजयासाठी चौदा वॉट मॅच सुपर डुपर सामना मी मगाशी उल्लेख केला होता की लक्ष छोट आहे परंतु सोपं नाही आहे कारण शेवटचा आजच्या रात्रीतला सामना आहे आणि लक्ष कठीण जाईल तसंच होते ओहो बॅटची कडा घेतली बॉल चालल्या मागे बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग तोपर्यंत एकच धाव मिळेल जितेश भोईरला आणि या सिंगलनंतर पहा टीमची धावसंख्या आता तीस आता दहा बॉल तेरा धावांची आवश्यकता विकेटवर नजर टाकली तर विकेट गेलेले आहेत खुनी टीमचे आठ परंतु वाकलेंड टीमनं आत्तापर्यंत चारच विकेट गमावलेले आहेत म्हणजे प्लस पॉईंट वकलेंड टीमच्या खेमेमध्ये आहे दहा बॉलमध्ये बारा जरी बनवल्या तरी विकेटच्या आधारे हा सामना वाकलन टीम जिंकू शकते गोलंदाजी मार्कवरती अजय उतेकर हा खेळाडू फ्रेम मध्ये आलाय या स्पर्धेमध्ये ओहो फटका पोसला बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्रक्षक आहे बॉलच्या खाली झेल टिपला फलंदाज बाद अनंत मात्रे बॅकवर्ड ऑफ पॉईंटच्या त्या दिशेने होता खूप चांगला झेल टिपला त्याला माहिती आहे किरण मात्रीचा झेल आणि फलंदाज ते बाद होतोय किरण मात्रे बॅक टू डेग आउट देशभर पहा क्रिकेटचा खेळ कसा आहे मित्रांनो सरड्याप्रमाणे रंग बदलतं त्याचं नाव आहे क्रिकेट आणि खरोखर या क्रिकेटने या मॅचनं रंग बदललेला आहे सुरुवातीला दोन षटकांमध्ये अगदी पारड जड होतं वाकलेन टीमचं जसं केतन मात्रे बाद झाला त्यानंतर मात्र अगदी फास्ट टाकले खुनी टीमनं आता नऊ बॉल तेरा धाबांची आवश्यकता नवीन फलंदाज उमेश भोईर इथे आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर पहा बीट करून गेला सरल विकेट किपरच्या त्यामध्ये आजी उतेकर काय गोलंदाजी करतोय अगदी कॉन्फिडन्स आता वाढलाय पहा आपल्या स्क्रीन वरती पडल्यानंतर अगदी ऑलमोस्ट कटरचा वापर करतोय आठ बॉल तेरा यावेळी लेनचा बॉल फटका आहे डीप मध्ये शतरक्ष गाखील लंगोपला फेकी केली जाईल आकाश उमरी होते खूप चांगली फिल्डिंग फक्त सिंगल मिळेल उमेश भोईरला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोडते एकतीस सामना कुठून आलाय सात बारा परंतु कुणाच्या नावावर निघेल हे बघायचं आहे सात बारा वाकल टीमच्या नावावर निघतोय टीम की खोनी टीमच्या येणारे सात बॉल बारा धाबांची आवश्यकता यावेळेस ऑन साइडला फक्त छान बोलवला जबल पहिली धाब वेगाने कम्प्लीट केली जाते दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तिथे फमलिंग झाली बॅकअप चांगला आहे दोनच धाबा मिळतील आणि इथे दोन रन ओव्हरची झाली समाप्ती चार षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या ती ते तीस या आकड्यावरती त्या सहा बॉल दहा धाबांची आवश्यकता तोपर्यंत आपण जाऊ व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत खास खारीगाव वरून इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आसिफ इथे उपस्थित आहे त्यांचा सन्मान होईल आसिफ राकेश इंद्रजित आणि सुमित हे मित्र परिवार खास खारेगावरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांचा सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल सहा बॉल दहा धावांची आवश्यकता वॉट मॅच कालचा ठोका आता प्रत्येकाचा चुकला आहे की मात्रे मैदानाच्या आतमध्ये गेलाय चर्चा सुरू आहे सहा बॉल दहा रन चर्चा होते मित्रांनो गेम प्लॅनिंग करावी लागते वॉट टू डू हाऊ टू डू व्हेन टू डू काय करायचं आहे कसं करायचं आहे केव्हा करायचं आहे ह्या जर गोष्टी तुमच्या लवकर लक्षात आल्या तर मात्र जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे ते ध्येय अगदी सहज तुम्ही गाठू शकता त्यासाठी अगोदर प्लानिंग महत्वाची असते मग क्रिकेटमध्ये असो किंवा एखाद्या इतर खेल खेळामध्ये किंवा तुमच्या सामाजिक जीवनामध्ये प्लानिंग महत्वाची असते आणि ती चर्चा आता दोन्ही बॅटरच्या दरम्यान केतन मात्रे मैदानामध्ये जात असताना करत आहेत पहा आसिफ राकेश इंद्रजीत आणि सुमित यांचा सन्मान होतोय जाऊ या बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये अक्षरशः गुलाबी थंडीमध्ये हा सामना पेटलाय गुलाबी थंडीमध्ये या सामन्याची आता गर्मी लागायला लागलेली आहे सा बॉल दहा धाबांची आवश्यकता गोलंदाजी मार्कवरती हेमंत ठाकूर हेमंत ठोमरे पहिलाच बॉल उडवलेला आहे लँड लँडमध्ये बॉल पडलाय दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का आणि तिथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सुद्धा झालाय सांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे उमेश भुईर आणि जितेश भुईर यांच्या माध्यमातून दोन धाबा मिळतील उमेशला आणि या दोन रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर मोड ती पस्तीस त्रेचाळीस रनचं लक्ष होतं एक छोटं लक्ष ते कठीण होत चाललेलं आहे आता पाच बॉल आठ धाबांची आवश्यकता सात धरी धावा आल्या तरी टीम जिंकू शकते फटका चांगला सा स्विंग चांगला आणि ते बॅटमधून टक्काबाज उमेश भोईर न बॉल ला पाठवलाय व्हायडिश लॉंगॉनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क इट्स मॅक्सिमम यू सिक्स बाय उमेश भोईर सामना क्लिअर झाला पहा स्क्रीन वरती अगदी हाफ ट्रॅकर होता बॅक वर गेला फुलचा फटका सजवलाय आणि ते पहा अगदी डीजेच्या भरून ठोकला षटकार चार बॉल दोन धावांची गरज उमेश भोईरला मात्र षटकार मारल्यानंतर जे संघ मालक आहेत जितू पाटील यांना पुरस्कृत केलेला हा संघ आहे वाकलन या जितू पाटीलकडून मात्र उमेश भोईरला षटकार मारण्यासाठी इथे हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे व्हॉट मॅच किंजल सोराली यांच्यातर्फे हे एक हजार रुपयाचं पारितोषिक आलंय बल क्रिकेट इथे रनआउटची संधी डायरेक्ट हिट परंतु नाही आहे डायरेक्ट हिटला यश प्राप्त झालं नाही आहे बॉलरला म्हणजे आता सामना बरोबरीच सुटलाय फक्त एक कारण ची गरज आहे पहा सामना कसा बदललाय सामन्याचं चित्र कसं बदललाय पाच बॉल मध्ये आठ धाबांची आवश्यकता असताना उमेश भोईर न तो लगावलेला षटकार लॉंगॉनच्या डोक्यावरून त्यानंतर चार बॉल मध्ये दोन आता तीन बॉल मध्ये एकथ्रेच मै कौतुक करेन अशा कंडिशन मध्ये केतन मात्रे काय कान मंत्र सांगायला गेला प्लानिंग बनवली आणि त्यानंतर उमेश मात उमेश भूर चमकला ओहो हो इनसाइड आउट बॉल हा वेद केलाय शतरक्षक धावतोय परंतु त्याच्या पोढ्यात बॉल पडलाय आणि एक रन इथे दोन चेंडू राखून सामना जिंकलेला आहे सुरेंद्र दादा इलेबन वाकलन टीम हा सामना जिंकलाय वेल प्लेड अभिनंदन